तुम्हाला त्यांचा मतदारसंघ आहे की नाही? खानापूर आटपाडी मतदारसंघ आहे गोपीचंदा, त्याने इथं कशाला यायचो? आणि हे एवढंच नाही, तो इथेही मागतो आहे, ब्रह्मानंद पडलं तिकडं मागतो आहे, त्याची आई सरपंच, ZP ला सदस्य, दुसऱ्याच्या घराण्याच्याला नावं ठेवत असताना आपण काय घराणेशाही करतो आहे याचा कधी अभ्यासच केला की नाही त्यांनी? जर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर ह्या जर तालुक्यामध्ये सक्षम उमेदवाराची गरज आहे, आणि अशा उमेदवाराचं तुम्ही उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या उमेदवारांचा पाडाव होऊ शकतो, आणि जर तुम्ही आम्हाला नको असलेला उमेदवार लादला तर बंडखोर या ठिकाणी अटळ आहे. की जर युतीमध्ये किंवा इतर पक्षामध्ये जर तालुक्याच्या भूमिपुत्राला आणि योग्य त्या उमेदवाराला जर उमेदवारी नाही दिली तर सगळ्यांनी मिळून एकास एक लढत द्यायचं आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे आयत उमेदवार असू नये, भूमिपुत्र असावा, त्याचं काय तर स्थावर इस्टेट तिथं असावे, अशा प्रकारचा माहोल सध्या जत तालुक्यामध्ये आहे. पक्षाने जर गोपीचंद उमेदवारी दिली तर बंडखोरी अटळ आहे. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व ST स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. जत तालुक्यातून महायुती व इतर पक्षाचे अनेक उमेदवार उभे आहेत, आणि तालुक्यातून काँग्रेसचा उमेदवार जवळजवळ फिक्स असल्यासारखा आहे, म्हणजे महाआघाडीचा. महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक उमेदवार आहेत, आणि असे सगळे उमेदवार आमचे इथं आज तुमच्यासमोर हजर आहेत. वेगवेगळ्या पक्षातले जरी असले, जर मनासारखी उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याचं ठरलेलं आहे. त्यापैकी जे उमेदवार आहेत ते इथे आता आलेले, ते प्राध्यापक कोळेकर आहेत, आमचे वगैरे सर आहेत, तमनगौडा रवी पाटील आहेत, मी स्वतः आहे, आणि जमलाडे आहेत. म्हणजे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की जर युतीमध्ये किंवा इतर पक्षामध्ये जर तालुक्याच्या भूमिपुत्राला आणि योग्य त्या उमेदवाराला जर उमेदवारी नाही दिली तर सगळ्यांनी मिळून एकास एक लढत द्यायचं आमचं ठरलेलं आहे, आणि त्याबद्दल आमच्या तालुक्यामध्ये एकमत झालेलं आहे. आणि तालुक्यामध्ये तालुक्याचा रहिवासी किंवा तालुक्यातला उमेदवार असावा असा लोकांची प्रचंड भावना आहे. त्यामुळे आयत उमेदवार असू नये, भूमिपुत्र असावा, त्याचं काय तर स्थावर इस्टेट तिथं असावे, अशा प्रकारचा माहोल सध्या जत तालुक्यामध्ये आहे. आज काही लोक तिकीट मिळाले म्हणून गोपीचंद पडळकरसारखी माणसं तिकीट आमच्या खिशात येऊन लोकांचा संभ्रम निर्माण करायला लागलेत. वास्तविक पाहता माझी स्वतः भेट झाली देवेंद्र फडणवीसचे तमनगड होते, जमदाडे होते, त्यांनी आम्हाला सांगितले अजून तिकीट काय फिक्स झालेलं नाही. त्यांना पण आम्ही सांगितलं की लोकांच्या मनातला उमेदवार तुम्ही द्या, जर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर ह्या जत तालुक्यामध्ये सक्षम उमेदवाराची गरज आहे, आणि अशा उमेदवाराचं तुम्ही उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या उमेदवाराचा पाडाव होऊ शकतो, आणि जर तुम्ही आम्हाला नको असलेला उमेदवार लादला तर बंडखोर या ठिकाणी अटळ आहे. आणि बंडखोरी करणारी माणसं सगळी इथं आज आलेली आहेत. जर तिकीट नाही दिले तर आम्ही सगळेजण मिळून एकास एक उमेदवार देऊ, आणि आमच्या सगळ्याच्या मतानं जो चांगला फाईट देऊ शकेल अशा उमेदवाराची आम्ही नंतर घोषणा करू. आजच्या घटकेला एवढंच आहे. हे सगळे उमेदवार, इच्छुक उमेदवार, माझे असं सर्व उमेदवार या ठिकाणी हजर झाले आहेत. हे सगळे मिळून आम्ही एक चांगला उमेदवार तयार करू, आणि त्याच्या नावाने हे आमची उमेदवाराची प्रचार सभा चालू होईल. तुम्ही सुद्धा पक्षश्रेष्ठींच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे? हो, मागे उभारणार नाही मी उभा एक मिनिट उभारणार नाही मी असं कधी सांगितलं नाही. मी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसशी मी स्वतः बोललो त्यावेळेला मी पहिल्यांदा असेल मी स्वतः इच्छुक आहे म्हणून सांगितलं, आणि बाकीचे लोक इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी मागण्याचा प्रश्न आहे. मी शांत का होतो? कारण BJP चा लोकसभेच्या मी प्रचारक नव्हतो, केलेला नाही प्रचारक, त्यामुळे मी शांत होतो. पण तो जनतेचा आवाज, ज्यावेळेला आम्ही मिटिंगा घेतल्या त्यावेळेला जनतेमधून असा आवाज आला की तुम्ही काय इच्छुक नाही, त्यामुळे मी पण इच्छुक झालेलो आहे, आणि माझ्यावर सगळेच इच्छुक आहेत, आणि आमच्यामध्ये सगळ्याचं एकमत आहे.
तुमच्या जर एकमत झालं आणि पुढं जर का एकमत झालं नसेल तर त्यावेळी परिस्थितीवर तुम्ही कसे करा? म्हणजे एकमत झालं नसेल तर एकतर उमेदवार दिला आणि बाकीच्या पटला नाही तर? नाही, आम्ही पटवूनच उमेदवार देऊ ना. लोकांना जो मान्य आहे असाच उमेदवार आम्ही चर्चा करू. पहिल्यांदा आमच्या उमेदवाराची चर्चा करू आणि नंतर आमच्या कार्यकर्त्याशी चर्चा करू. कार्यकर्ते म्हणतील ह्या पाचापैकी तुम्ही एकटे उभा राहा तर त्याला उभा करू ना. आमच्यात कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही आहे. उमेदवार कोण हे गौ नाही, लोक जे ठरवतील तो आमचा उमेदवार असेल. हो निश्चित 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 होते. हो बंडखोरीच होणार सांगितले ना आम्ही. पक्षाने जर गोपीचंदला उमेदवारी दिली तर बंडखोरी अटळ आहे हे आपण त्यानंतर फडणवीस नाही सांगितलं आम्ही तिथं. लोकसभेमध्ये सक्रिय नव्हता असं तुम्ही म्हणताय. मी लोकसभेपासून त्याच्या आधीपासून मी कधीही निष्क्रिय नाही, कधीही निष्क्रिय नाही सांगतो. मला कसं आहे, लोकमत काय असते त्याचा अभ्यास करायला पाहिजे ना. एकदम इच्छुक होणं हे बरोबर नाही ना. कसं आहे, एकदा भाजपचा आम्ही राजीनामा दिल्यानंतर पुन्हा इच्छुक आहे म्हणणं हे बरोबर होत नाही. म्हणून मी शांत होतो. पण तो लोकांचा आवाजच असा आहे की तुम्ही तिकीट मागायला पाहिजे म्हणताना मी तिकीट मागितलं आहे. हां नाही, आता काही काय फरक पडत नाही सांगतो. ऐकून घ्या, तुम्हाला भाजपमध्ये काही फरक पडत नाही. आता काय अतिशय निष्ठावंत जे आहेत जे जनसंघापासून आलेत ते लोक काही सांगता येत नाही आणि त्यांच्यामुळे फार मोठा जमाव आहे त्यामुळे त्यांची निष्ठाही फार मोठी आहे. त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. नाही केलं ना, केलं नाही केलंय ना. हां त्याच्यापेक्षा गंभीर अवस्था आहे. आज लोकसभेला 7-8 मतदारसंघ होते, आता विधानसभेला एकच मतदारसंघ आहे आणि हे एकच मतदारसंघामध्ये एकीकरण सोपं झालं आहे. लोकसभेला एवढं सोपं नव्हतं तिथं, आता एकदम सोपं नाही. सगळे उमेदवार आले आम्ही इथं तुमच्यासमोर, सगळे मिळून लढणार आहे आम्ही. अरेला कोण अरेला कोण उभा केलं नाही. हे ऐकून घ्या, आम्ही सांगतो ना, आम्ही मेरिटचे कॅन्डिडेट आहे सगळे. आम्हाला द्या ना तुम्ही, ज्याचा काय संबंध आहे तो माणूस लागता कशाला. दुसरी गोष्ट असं आहे, तुम्हाला त्यांचा मतदारसंघ आहे की नाही? खानापूर आटपाडी मतदारसंघ आहे गोपीचंदा, त्याने इथं कशाला यायचो? आणि हे एवढंच नाही, तो इथेही मागतो आहे, ब्रह्मांडर पडलं तिकडं मागतो आहे. त्याची आई सरपंच, ZP ला सदस्य, दुसऱ्याच्या घराणेशाहीला नावं ठेवत असताना आपण काय घराणेशाही करतो आहे ह्याचा कधी अभ्यासच केला की नाही त्यांनी? तुमचा मतदारसंघ तुम्हाला सुरक्षित ठेवा ना. तुम्ही दुसऱ्याच्या मतदारसंघात लुडबुड कशाला करताय? तुम्ही तुमचा मतदारसंघ स्ट्रॉंग करा, तिथं उभं राहा. आमचं काही विरोध नाही, आम्ही येऊ तुमच्या प्रचाराला तिथं. इथं कशाला होता तुम्ही? बरं, आमच्या तालुक्यात कोण सक्षम उमेदवार आहे का? तुम्ही कुठल्या आधारावर इथे येत आहे ते आम्हाला कळलं पाहिजे ना. आम्ही सगळे इथं असलेले उमेदवार सगळे सक्षम आहेत. आम्ही बघतो ना आमच्या तालुक्यात आमचं. आम्ही ते काय व्हायचं ते होईल. विशाल पाटलाच्या वेळा तुम्ही असंच म्हणतो आम्हाला. विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते, तुम्ही मदत केला त्यांना. जत मध्ये तुमच्या कोण उमेदवार असेल, तुम्ही किंवा तुमच्या कोण उमेदवार असेल, तो प्रश्न विशाल पाटलाला विचारा ना. आम्ही कधी मदत केली तू मदत कर असं आम्ही कधी म्हणत नाही. हा ज्याच्या त्याचा कर्तव्याचा प्रश्न आहे ना, ते त्यांनी ठरवावं ना. पहिल्यांदा बंडखोरी अजित गोरपडेंनी मी केलेलं आहे तिथं. आता ते जर जाणीव असेल ते आम्हाला मदत करतील, कराव की न करा हा त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही. गोपीचंद.